नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस शनिवार आज आपण भाऊबीज हा सण साजरा करणार आहोत भाऊबीज या सणाचे महत्व तसेच भाऊबीज आपल्याला का साजरी करायची आहे ही सारी माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत चे शेअर केलेला आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ जरूर सगळ्यांनी एकदा बघावा आज भाऊबीजच्या दिवशी मी तुम्हाला त्यामागची कथा काय आहे नक्की का साजरा करायचा असतो हे सांगणार आहे कारण आपण जे पण काही सण साजरे करतो त्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक कथा देखील असते तर त्यामुळे आज भाऊबीज साजरा करण्यामागची कथा काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाचा शोध घेत निघाले एका बहिणीला ही बातमी कळाली तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली आणि त्याच्या घरी गेली हिला बहुतेक वेड लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले मग तिने खरा प्रकार सांगितला सर्वांना आनंद झाला आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असेही म्हटले जाते भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण आहे बहिणीकडे जावे तिला वस्त्र अलंकार द्यावेत आणि तिच्या घरी भोजन करावे सख्खी बहीण नसली तर एखाद्या मांडलेल्या बहिणीकडे जेवावे बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते त्यानिमित्त यात्राही भरते या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात असा हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज धन्यवाद श्री स्वामी समर्थ